नमस्कार, पीसी रेसिपीमध्ये मनापासून आपलं स्वागत आहे। आज आपण चटपटीत आणि हेल्दी रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे आवळा लोणच्याची। इथे मी 250 ग्रॅम आवळे स्वच्छ धुऊन सुती कापडाने पुसून कोरडे करून घेतलेले आहेत। ही आपण कट करून घेऊया। याप्रमाणे फोडी करून घ्यायच्या आहेत। लोणचं बनवण्यासाठी मी कच्ची आवळेच वापरणार आहे, वाफवून किंवा शिजवून घेणार नाहीये। 250 ग्रॅम आवळे, त्यासाठी मी 100 ग्रॅम शेंगदाणा तेल घेतलेलं आहे। तुम्हाला जर मोहरीचं तेल आवडत असेल तर ते तुम्ही घेऊ शकता। 2 चमचे मीठ लागेल, 2 चमचे जाडसर मिरची पावडर, 3 चमचे मोहरी डाळ। इथे मी 2 चमचे बेडेकर लोणचे मसाला वापरलेला आहे। तुम्ही घरी तयार केलेला मसाला सुद्धा वापरू शकता। आता आपण हे बाउलमध्ये घेतलेले आवळे, त्यावर मिरची पावडर, मीठ, मसाला, मोहरी डाळ घालून घेऊया। आवळा हे फळ वात, पित्त आणि कफ हे दोष समतोल राखण्याचं काम करतं। प्रत्येक आजारावर आवळा हे औषधीचं काम करतं। इथे आपल्याला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। गरम केलेलं तेल थोडं थोडं मसाल्यावर घालून मसाला फ्राय करून घ्यायचा आहे। हे बघा, याप्रमाणे आता आपण लोणचं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। लोणच्याला मस्त रंग आलेला आहे। लोणचे व्यवस्थित गार झाल्यानंतर ते आपण बरणीत भरून घेणार आहोत। हे लोणचं 3-4 दिवसांनी खाण्यासाठी तयार आहे। लोणचं मुरल्यानंतर फोडी छान मऊ होतात आणि हे लोणचं वर्षभर टिकतं। लोणचं 3 ते 4 दिवस आपल्याला ढवळत राहायचं आहे। इथे आपलं चटकदार आणि स्वादिष्ट आवळा लोणचं तयार आहे। तर नक्की बनवा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।